इकडे नवीन कपडे फटाके आणि फराळ यासोबतच दिवाळीचा आनंद द्विगुणित करतात ते दिवाळी अंक. 100 अधिक वर्षांपासून प्रकाशित होणारे दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी भाषेचं वैशिष्ट्य. आजच्या डिजिटल युगामध्ये आणि माहिती आणि मनोरंजनाची अनेक साधनं उपलब्ध असताना देखील दिवाळी अंकांनी आपलं स्थान मात्र कायम राखलेलं आहे. यावर्षी विविध विषयांना वाहिलेले 300 अधिक दिवाळी अंक प्रकाशित झालेले आहेत. काय वैशिष्ट्य आहेत यावेळच्या दिवाळी अंकांची याचा आढावा घेतलेला आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांनी. आपल्यासोबत या अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठोडेकर सर आहेत. सर स्वागत तुमचं. नमस्कार. आपण पाहतो आहोत की किती मोठ्या संख्येने या ठिकाणी हे दिवाळी अंक आहेत, तर साधारणपणे किती संख्या असावी आणि काय वैशिष्ट्य तुम्ही सांगाल आणि कोणते दिवाळी अंक तुम्ही त्यांची शिफारस कराल की आवर्जून वाचायला हवे? बरोबर. मराठीमध्ये साधारण 350 अधिक दिवाळी अंक आता निघतात, पण यावर्षी साधारण आता 250 अंक आलेले आहेत बाजारामध्ये. सर्वाधिक प्रतिसाद हा साहित्यविषयक दिवाळी अंकांना राहिलेला आहे. आजवर मौजसारखा अंक हा दिवाळी संपण्यापूर्वी संपून जातो इतकं त्याचा वाचक वर्ग आता ठरलेला आहे. आणि त्यानंतर जे विषयाचं नुसार जर बघितलं तर महिला विषयक दिवाळी अंक 2 जास्त घेतले जातात. म्हणजे आता सतत बोललं जातं की अलीकडे नवीन पिढी वाचत नाही किंवा टीव्ही यूट्यूब आणि इतकं सगळं नेटफ्लिक्स असताना वाचणार कोण, तर तुम्हाला तुमचा अनुभव काय? नाही, इतक्या वर्षा आमचा जो इथला अनुभव तो खूपच चांगला आहे. मला कुठेही वाचन कमी झालेलं असं वाटत नाही आहे आणि उलट ते वाढतानाच दिसतंय. म्हणजे आता उलट इतर माध्यमातून त्याचा एक प्रसारच मोठ्या प्रमाणात केला. अर्थात आणि हे जे शेकडो दिवाळी अंक आहेत हे याचं अगदी म्हणजे उदाहरण आहे, साक्ष देणारे. बरोबर बरोबर. आणि हा प्रतिसाद आहे म्हणून तर ते अंक निघतायत. प्रतिसाद नसेल तर ते काय अंकच थांबले असते. नवीन मार्केटिंग आहे दिवाळी अंकांचं नवीन बाजारपेठेला अनुसरून, तर तुम्ही या तुमच्या आवडीचा दिवाळी अंक निवडा. असं काही जरुरी नाही आहे की खूप काही बोजड असंच वाचायला हवं, अर्थात आवड असेल त्यांनी वाचावं. मात्र आपली दिवाळी हे दिवाळी अंक जे आहेत ते नक्कीच आणखी समृद्ध करत असतात. या ठिकाणी कुठेही तुमच्या आवडीच्या ठिकाणी जावा आणि या दिवाळी अंकांचा आस्वाद घ्या. कॅमेरामन अमोल गवाळे समी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.